मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकरी नेत्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्यात पाहूयात. आरानंतर सतत नापिकीमध्ये ते थकित पुष्कळ लोक झालेत आणि कसं झालं की त्यांना दिलासा देणं आवश्यक होतं. आता 3 वर्षापासून ते रेंगाळत होतं, आज तो निर्णय झाला. आता सरकारने त्याची तरतूद कशी राहील, काय राहील, याच्यावर संपूर्ण विचार करून शेतकऱ्यांना तात्काळ फायदा मिळेल. आता बँका कसं आहे, शेतकऱ्यांना देत नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं त्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज देण्याची जबाबदारी घेत नाही. तर हे दोन्ही गोष्टी जर झाल्या तर मला वाटते कृषी संकट कमी करण्यासाठी हे चांगलं होईल आणि सरकारच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. देशातल्या विविध राज्य सरकारांनी किती रकमेची कर्जमाफी आतापर्यंत दिली आहे त्यावर एक नजर टाकूयात. केरळ राज्य सरकारने 2,13,000 कोटींची कर्जमाफी दिली आहे. आंध्र प्रदेश सरकारने 1,23,000 कोटींची कर्जमाफी दिली. पंजाब राज्य सरकारने 1,19,000 कोटींची कर्जमाफी दिली. तामिळनाडू सरकारने 1,15,000 कर्जमाफी दिली. कर्नाटक सरकारने 97,200 कोटींची कर्जमाफी दिली. तेलंगणा राज्याची 93,500 कोटींची कर्जमाफी. हरियाणा सरकारची 69,000 कोटींची कर्जमाफी. राजस्थान सरकारची 70,000 कोटींची कर्जमाफी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.